आणि आता बातमी आहे सांगलीच्या राजकारणासंदर्भात. राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर अखेर काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटलांचा प्रचार सुरू केलाय. पलूस तालुक्यामध्ये विश्वजित कदमांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या हातात हात घालून प्रचार केल्याचं पाहायला मिळालंय. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षामध्ये संघर्ष उफाळून आला होता आणि यातूनच विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बंडखोरी देखील केली. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार का हा प्रश्न आता निर्माण झाला होता. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला जन्माला आलेला आमचा हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रहार पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान देईल असा मला विश्वास आहे. पूर्ण ज्या मनामध्ये शंका होत्या महाविकास आघाडीबद्दलच्या त्या पूर्ण शंका संपलेल्या आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांच्या मधील. त्यामुळे आज कालची